चांदवड तालुक्यातील शिवसेना शिंदेगड स्थापनेपासून तालुका प्रमुख विकास भुजाडे यांचं पद अचानकपणे रिक्त झाल्यामुळे चांदवड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील गटप्रमुख गणप्रमुख शाखाध्यक्ष तसेच तालुक्यातील काही पदाधिकारी यांनी आज चांदवड मनमाड रोड येथील विकास भुजाडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये एकत्र चर्चा करून सामूहिक राजीनामे देत असल्याचं पत्र तयार करून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची मालेगाव येथे भेट घेत सामूहिक राजीनाम्याचे पत्र दिले. यावेळी आमच्या उत्तर महाराष्ट्र लाईव्हच्या प्रतिनिधींनी या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी या राजीनाम्याचे कारण सांगितले. पाहूयात नेमकी काय बोललेत हे पदाधिकारी. सर, तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत होते शिवसेना पक्षामध्ये, परंतु तुम्हाला त्या शिवसेना पक्षामधून काढले गेले असं तुम्हाला माहिती पडलं, या संदर्भात काय सांगाल? मी आदरणीय आमचे सरदारस्थान माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास ठेवून या पक्षामध्ये कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम आपण संपूर्ण चांदवड तालुक्यात पहिला एकही शिवसेनेचा पदाधिकारी नव्हता, सत्ता असतानाही कोणी प्रवेश केला नव्हता, परंतु शिंदे साहेबावरती विश्वास ठेवून माझ्यावर माझे मित्र भोजनाना घुले दत्ता आबा गांगुर्डे आणि सर्व मित्र परिवार आम्ही प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आम्ही चांदवड तालुक्यात शिवदूत असेल प्रमुख असेल सर्व पदाधिकारी यांची गावोगावी जाऊन स्वतः भेट घेऊन पूर्ण पक्षाची बांधणी केली आणि सर्व हे व्यवस्थित सुरू असताना लवकरच आम्हाला जी आढावा बैठक झाली चांदवड देवळा मतदारसंघाचे आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थित, तेव्हा श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही बूथप्रमुख एवढ्या मोठ्या प्रमाणात केले तर तुम्ही शिवदूतचा मेळावा आमचा या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ते 16 तारखेला मेळावा घेतलेला होता आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू होती. मला मी कामानिमित्त बाहेर होतो आणि कुठली पूर्वसूचना माझ्या पूर्ण पदाधिकाऱ्यांना काय कुठलीही माहिती नसताना माझ्या तालुका प्रमुख पदावरती दुसऱ्या कार्यकर्त्याची नेमणूक करून माझ्यावरती एक प्रकारे हा अन्यायच केला. या आजपर्यंत या जे पक्ष उभारणी करताना आदरणीय पालकमंत्री साहेब दादाजी भुसे साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणूनच आज एवढं मोठं जाळं चांदवड तालुक्यात मी उभं करू शकलो आणि पूर्ण जनतेचा विश्वास आज या पक्षावरती वाढत चालला होता आणि काही वरिष्ठ लोकांनी माझी लोकप्रियता ही वाढत असताना कुठल्याही कारण नसताना मला पदावरून दुसऱ्या कार्यकर्त्याची नेमणूक करून माझ्यावर अन्याय केला. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कार्यकर्ता म्हणून या पक्षात काम करत राहणार. काय सांगाल आबा, आज या शिवसेनेच्या पक्षाची जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही नाराजी व्यक्त करताय तुम्ही, असं काय काय कारण? जय महाराष्ट्र, मी दत्तात्रय गांगुर्डे, मी तालुका उपप्रमुख म्हणून काम करत होतो. नुकतीच 2 दिवसापूर्वी माझी विधानसभा सहसंपर्क म्हणून नियुक्ती करण्यात आली. मागच्या 1 वर्षामध्ये विकासजी भुजाडे यांच्या नेतृत्वामध्ये चांदवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कामकाज झालं. प्रत्येक गावामध्ये शिवदूत बूथप्रमुख नियुक्ती करण्यात आली. पण गेल्या 2-4 दिवसांमध्ये पक्षकर्ण संघटनेच्या काही गावामध्ये अचानक त्यांचं तालुका प्रमुख पद काढण्यात आलं. ते जरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना चुकीचं वाटलं, म्हणून आजच्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने राजीनामा द्यायचं ठरवलं. निषेधार्थ काय सांगाल तुमच्या तालुका अध्यक्षाला त्यांच्या पदावरून काढण्यात आलेलं आहे? त्याबाबत माझं सांगणं असं आहे की तालुका अध्यक्ष पद निर्माण केलं आणि हे जी संघटना उभी केली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर त्यावेळेस 0 होती 0 0 ही सगळी संघटना आम्ही तळागाळातून उभी केली. शिवदूतापासून गाव प्रमुख गट प्रमुख गण प्रमुख अशी जी संघटना उभी केली त्यांच्यात बबनराव पुटकर आहे, भागवतांना आहे, फौजनांना आहे, आम्ही सगळेच लोकांचा पाठिंबा होता आम्हाला आणि आम्ही ही संघटना शिंदे साहेबांची शिवसेना म्हणून एकदम जोमानं काम केलं. एवढी जोमानं ती संघटना मजबूत केली आणि आजही कार्यकर्ते खूप जोमात आहे, मजबूतीने हे आम्ही उमेदीनं कामाला आहे. परंतु या उमेद अशी उमेद असताना आमचे जे तालुका प्रमुख आहे यांना त्यांनी पदावरून जे मधले जे जे काय कार्यकर्ते हे जे कोणी हायदे शिंदे साहेब झालं भुसे साहेब झालं त्याच्यानंतर जे यंत्रणा आहे यांनी जे यंत्रणेने ते यांच्याबद्दल काय धुसफूस करून त्यांना कामावरून काढलं त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून जी संघटना उभी केली होती त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी नाराजी निषेधार्थ राजीनामा दिले.
काय सांगाल तुमच्या तालुका अध्यक्षाला त्यांच्या पदावरून काढण्यात आलेलं आहे? त्याबाबत माझं सांगणं असं आहे की तालुका अध्यक्षपद निर्माण केलं आणि हे जी संघटना उभी केली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर त्यावेळेस झिरो होती, झिरोतून ही सगळी संघटना आम्ही तळागाळातून उभी केली. शिवदूतापासून गाव प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख अशी जी संघटना उभी केली, त्याच्यात बबनराव पुटकर भागवतांना आहे, फौजनांना आहे, आम्ही सगळेच लोकांचा पाठिंबा होता आम्हाला. आणि आम्ही ही संघटना शिंदे साहेबांची शिवसेना म्हणून एकदम जोमानं काम केलं, एवढी जोमानं ती संघटना मजबूत केली आणि आजही कार्यकर्ते खूप जोमात आहे, मजबूतीनं हे आम्ही उमेदीनं कामाला आहे. परंतु या उमेद अशी उमेद असताना आमचे जे तालुका प्रमुख आहे यांना त्यांनी पदावरून जे मधले जे जे काय कार्यकर्ते आहे जे कोणी हयदे शिंदे साहेब झालं, भुसे साहेब झालं, त्याच्यानंतर जे यंत्रणा आहे यांनी ज्या यंत्रणेने ते यांच्याबद्दल काय काय धुसफूस करून त्यांना कामावरून काढलं त्याच्या निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून जी संघटना उभी केली होती त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी नाराजी निषेधार्थ राजीनामा दिले. सांगाल तुम्ही आजच्या या बैठकीमध्ये जो प्रथमतः जय महाराष्ट्र, मी श्रीराम जाधव, मी शिवसेनेचा तालुका समन्वयक आहे. मी या सेनेमध्ये येण्याचं कारण फक्त विकासजी भुजळ आहे, यांच्यामुळं मी या सेनेमध्ये आलेलो आहे. आणि यात इथं यायचं कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेमापोटी आम्ही इथं आलेलो आहे, त्यांचं काम चांगलं आहे. ह्या तालुक्यामध्ये शिवसेना ही संपलेली होती, शिवसेना हा विषय संपलेला होता. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले तरी तालुक्यामध्ये त्यांचा एकही कार्यकर्ता नव्हता, म्हणजे असं समजा मेलेली शिवसेना. माननीय विकासजी भुजडे साहेब यांनी जिवंत केली आणि ती जिवंत करून इतकी मोठी केली की ह्या तालुक्यामध्ये काही लोकांच्या ती डोळ्यात पाहायला लागली. म्हणून काही लोकांनी काड्या करून किंवा काडी करून विकासजी भुजडे साहेब यांचंवाला तालुकापद काढण्यासाठी प्रयत्न केला आणि विकासजी भुजडे साहेबांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून मी आता सेनेमध्ये आलेलो आहे आणि विकासजी भुजड्यांमिळतीच माझाही राजीनामा राहील, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. प्रवेश घेऊन म्हणजे आपलं काम करणं सोपं जाईल, मग ते प्रवेशाला पण नाकारलं, प्रवेश नवीन प्रवेश आता सध्या घ्यायचे नाही, ठीक आहे. असं आम्ही सगळं दिलं, कोणतंही काम करायला गेलं तरी नाक लागल्यासारखं काम व्हायचं. मग गेल्या मागच्या एक साधारण 15 दिवसापूर्वी आमची रेस्ट तालुका मिटिंग झाली, त्यामध्ये आमचे आदरणीय भवनाथजी तांबे आणि सुनीलजी पाटील जे आपले दिंडोरी तालुक्याचा संपर्क आहे त्यांनी मिटिंग लावली. त्यांनी काय सांगितलं की आपल्याला आता शिवदूत मेळावा घ्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे, शिवदूत मेळावा घेऊ आपण, सर्वच मेळावा घेऊ. परंतु आमची एक अडचण अशी आहे का, आम्हाला पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका कमी आहे, नेमणुका कमी आहे. म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणी पदाधिकारी नेमायला नाही सांगितलं, आत्तापर्यंत तुम्ही नेमून टाकायला पाहिजे. उमराड्याचे उमराडा देवळा तालुक्यात ह्या लोकांनी नेमून टाकले, ते अधिकार तालुका अध्यक्ष आहे. तर आम्ही त्यांना विचारलं तालुका अध्यक्ष जर अधिकार आहे मग आमचा तालुका अध्यक्ष नेमू शकतो का? बरोबर, तुम्ही नेमून टाका. मी म्हटलं मग 2 दिवसात आम्ही नेमून टाकू. असं आमचं चालपट रेस्ट तालुक्याला बोलणं झालं. मिटिंगमध्ये आम्हाला दोघांनी अगदी सांगितलं की तुम्ही नेमून आणि व्हॉट्सअप सोडून देण्याचे पद नियुक्ती करून टाका, तुम्हाला तो अधिकार आहे तालुका अध्यक्षाला. तालुका अध्यक्षाला अधिकार जेव्हा सांगितला मग आम्ही 2 दिवसात त्या नियुक्त्या केल्या. नियुक्त्या केल्यानंतर आज आम्ही ते व्हॉट्सअप सोडलं, त्या दिवशी लगेच तिकडून आलं का तुम्ही ते कॅन्सल करा. म्हणजे तालुका अध्यक्षाने जे बी काम करायचं असं ते काम विचारून केलं तरी कॅन्सल करा, पक्षाचं काम कॅन्सल करा, हे सर्व प्रकार काय चालले आम्हाला काही कळत नाही. आमच्यावरती जर समजा ठीक आहे मुख्यमंत्री ह्याला तर मुंबईवरून आदेश चालतात, परंतु इथं ज्या लोकांना काही न माहीत नाही की आडगाव कोणत्या गावात आहे, शिरू कुठे आहे, वडबड कुठे आहे, राजदेरवाडी कुठे आहे, असे पदाधिकारी जे आमच्यावरती लादले गेले, असे पदाधिकारी लादले गेले की राहिलं ते कल्याण डोंबिवलं. आम्ही हिशोब चांदवड तालुका चांदवड देवळा संपर्क प्रमुख पद हे कोणतं आहे, जबाबदारीचं पद आहे. आणि जबाबदारीचं पद असताना अशा लोकांची नेमणूक जर तिथून आमच्यावर लादत असेल ठीक आहे लागली ते पण आम्ही मान्य केलं. मग आमचा विकासजी भजडे हे जे तालुका अध्यक्ष यांनी आत्तापर्यंत इतकं खर्चिक असं कोणतंही असं सर्व कामं एकदम न्यायनीती वाटी तन्मन धरण केलं आणि त्याला जोडी ही आमची सगळी टीम सर्व पदाधिकारी आम्ही सर्व ग्रामीण भागातले. पण आमचं अगदी तळमळीनं ना निधी मिळूया ना काही उद्या, परंतु पक्षाचं काम प्रामाणिक करायचं, पक्षाच्या कामात ते अडचले ठीक आहे असं आम्ही ते मान्य केलं. वेळोवेळी आम्ही पालकमंत्री जाऊन भेटलो, तिथं पण ते माझे प्रोटोकॉल नाही. आता पालकमंत्री जर जिल्ह्यात आहे तर जिल्ह्यात आम्ही जाऊन त्यांना भेटू शकत नाही, भेटून जाणं गुन्हा आहे का? ठीक आहे आम्ही गुन्हा केला असेल तरी आम्ही माफी मागितली बऱ्याच वेळेस,
हे सर्व काम करत असताना आम्हाला पक्षाचं काम करण्यात खूप अडचणी आल्या. असो, सगळ्या अडचणीला मात करून आम्ही सगळे आमचं काम एकदम व्यवस्थित चालू होतं. पण गेल्या 2-4 दिवसात अशी एक ठिंगी पडली की आमच्या अध्यक्षाचं विकासजी भुजाड यांचं दिल्लीला त्यांच्या संस्थेचं काहीतरी काम होतं, त्यांना कुठंतरी भेटत होतं. संस्थेचं म्हणजे त्यांचं खाताचा धंदा आहे, त्याच्यामध्ये संस्थेचा खाता धंदा आहे, त्यांच्या काही 800 करोड काय काम होतं ना, फेडलं मिटिंग पण होती. म्हणून ते गेल्या 4 दिवसापूर्वी साधारणतः 11 गेले ते दिल्लीला गेले होते. तिकडून आम्ही सगळे आता पदाधिकारी पाहतो, एक दिवस व्हॉट्सअपला आलं की तालुक्याचे क्षेत्र पद काढण्यात आलं. कोणी काढलं? कोणी काढलं तर ते व्हॉट्सअपवर दिसलं का, ते चौधरी साहेबांचं पत्र आहे. तर महाराष्ट्र लाईव्ह साठी धनंजय पाटील, चांदवड.